मॅनेजमेंट सादर करीत आहे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखनाचे अनंत नारायण पारितोषिक विजेती एकांकिका प्रोजेक्ट निर्मिती विद्यार्थी लेखक आणि दिग्दर्शक सागर गोपटे पात्र परिचय वकील रोहित तिवाटणे राघव सागर गोपटे न्यायाधीश अक्षता सहोनी सर श्रीधर मोडक निर्मिती आर्जवी देशपांडे जमाव विक्रांत सेठिया किरण गोपणे पूर्वा भिडे राजरत्न कोरे अक्षता मेथा स्वप्नाली बांते उमेश पाटील महेश शिर्के प्राची जगताप प्रकाश योजना चिराग जोशी ध्वनी संयोजन अनुप पाटील नेपथ्य रोहित दिवाटणे आणि समूह सादर करीत आहोत प्रोजेक्ट निर्मिती
तुझा आवाज का असर काही नाही सर राघव आर यू ओके यस सर आई एम ओके बोल बोल एनी अपडेट्स रिगार्डिंग अवर प्रोजेक्ट सर प्रोग्राम मध्ये तुम्ही सांगितलेले चेंजेस झाले तो सिंपली आहे तुमची वेल बी देयर व्हेरी गुड द एंटायर क्रेडिट गोज टू यू माय बॉय सर मला आपण जे करतोय ते योग्य करतोय असं नाही वाटत मला तुम्हाला कदाचित सांगता नाही येणार काही निगेटिव्ह वाईब्स जाणवत नाही का पण प्रचंड अपराधासारखं वाटतं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकलंय सर हो आता मला एक मिनिट राघव चिल काही होणार नाहीये अरे उगाच घाबरतोय आपण नाही का म्हणत मन चिंती ते वैरीनं चिंती इतकंच सर अजून एक तुला इतकं सर्व गुण संपन्न आयडियल म्हणूया करत असं बनवण्याची खरंच गरज आहे आणि म्हणजे तिला अजूनही आपण चार चौकींसारखी बनवू काय चार चौकींसारखी हा बर आणि काय रे बाहेरचं जग स्त्रिया त्यांचं बिहेवियर त्यांचा ॲटिट्यूड यातलं काय माहिती रे तुला राघव अरे आयडियल असं काही नाही आहे रे याच्यात आणि मला एक सांग तो कम्प्युटर त्या लँग्वेजेस आणि ते प्रोग्रॅम्स याच्याशिवाय दुसरं कुठलं विषय माहिती रे तुला सर प्रोजेक्ट निर्मिती हे माझं स्वप्न आहे दॅट्स इट माझ्या जगण्याचं एकमेव उद्देश आणि त्यासाठी बाकी काहीही सोडावं लागल्याचं तिळ मात्र दुःख नाही आहे मला आणि खरं सांगायचं तर अजून कशासाठी तरी जगावं असं काही नाही आहे अजून कम ऑन राघव अरे आयुष्याकडे पाहण्याचा हाच निगेटिव्ह ॲटिट्यूड तुला निर्मितीचा स्वभाव बदलायला सांगतो लाईफ इज ब्युटिफुल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे बनवणार आहोत ते चांगलंच का नको हॅलो आर यू देअर यस सर हे बघ ऐक तिच्याशी इंटरॅक्ट कर डोंट लूज युअर टेम्पर आणि तुला कशाचीही मदत लागली तर फोन कर मला यस सर ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅट्स यू आर फॉर द फर्स्ट इन्व्हेन्शन ऑफ इट्स काइंड रोबो विथ इमोशन्स निर्मिती यस सर अगं अरे इतिहास घडवायला निघालायस तू जरा हसून बोल दे राजा यस सर हां यस सर आई विल कीप यू इन्फॉर्म ओके बाय बाय केव्हा यश ते पण भेटू नये Program execution. 10% completed. Project Nirmiti. 30% completed. Vidyarthi Lekhak and Diktashak. Sagar Kutti. 50% completed. Nirmiti. Vishwakarma Institute of Management, Pune. 80% completed. Please. Click on next to activate the recovery system. Project Nirmiti. Hello Nirmiti. Hi. Kashi yes? Yes sir. Ajay. Khub sundar dis. Thank you. Ani especially ji bird hai na. निर्मिती अशी मागे घे ना आणि केस मोकळे सोड निर्मिती माझ्या जवळ आहे ना राघव तुझा काय प्रॉब्लेम आहे निर्मिती मला तू हवी माझ्या जवळ आहे ना निर्मिती तू काय करतो हवीस निर्मिती माझ्या जवळ आहे विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर दे हो का नाही मला राजी म्हणतात काही म्हणतात विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे हो का नाही
हेलो सर, शी इज परफेक्ट विथ ऑल इमोशंस. हो हो गया सर, काय या गुड नाईट. आई होप यू अंडरस्टँड. उद्या सकाळी सेवरेत येईल इथे आणि मग आपल्याला प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायची. ओके, गुड नाईट. नाही काही म्हणजे नाही म्हणजे मला नाही जायचं. तू माझ्या पर्सनल आयुष्यात ठळाढळ करायला लागलीस.
ऑफ युअर बिझनेस. सिगरेट निर्मिती, मला सिगरेट हवी आहे. निर्मिती चायला, निर्मिती निर्मिती सिगरेट दे, सिगरेट सिगरेट दे म्हणणार ना. आणि बालिशपणा वास तुझा आता. आणि काय माहितीये काय तुला माझ्या बाबतीत? वाईटच वागायला
लंगोटी वहिनी बघ किती छान दिसतो सध्या. अरे म्हणजे लंगोटी मित्र असा शब्द असू शकतो. मग लंगोटी वहिनी असं का नाही? काय नवीन इन्व्हेंटेड वर्ड्सची डिक्शनरीज पब्लिश करायला हवी की? वा नवीन इन्व्हेंटेड वर्ड्सची डिक्शनरी. प्रत्येक मराठी शब्दानंतर एक इंग्लिश वर्ड आणि म्हणे मराठी माझी मातृभाषा. मग आहेच म्हण माझं मराठीवर प्रचंड प्रेम. म्हणजे बिंदांची नवकविता, घटांची गजल, पुलंचं नर्म विनोदी लिखाण किंवा किंवा ते संदीपचं आयुष्यावरचं बोलणं सगळं सगळं मनापासून आवडतं मला. आता डेली कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये असल्यामुळे नाही येत पटकन मराठी शब्द, पण म्हणून माझं मराठीवर प्रेमच नाही असं तर नाही ना. बरं आहे तुझ्या त्या नवीन शोधलेल्या शब्दांची हा तुझ्या त्या नवीन शोधलेल्या शब्दांचा शब्दकोशच प्रकाशित करावा लागेल. घट्टपणा जेव्हा घट्ट मिठी हवा तो अंगाम सिगरेटच्या काळ्या धुरातही स्वतःचं दुर्दैव अगदी स्पष्ट दिसायला लागलं. जेव्हा आयुष्य जगण्यातला अर्थ मागत माझ्यावर चाल करून येतं तेव्हा मग असं काहीतरी वाचून ऐकून शांत होण्याचा प्रयत्न कर. राघव एकमेक मला पण मला ऐकायचं कसलं दुर्दैव कसला इथे पणा. अरे काय चाललंय का तुझ्या मनात एवढा कसला द्वेष भरलाय सांग ना. काही नाही निर्मिती प्लीज या. अरे मग मी काय करू मला नाही बघत तुला असं तुटलेलं. राघव तुला काय होत आहे तुला एवढं कळत नाहीये का की आय केअर फॉर यू. अरे ते न कळायला मूर्ख आहे का मी? पण तेच तर मला नको. अरे पण का मला नाही बोलताय कोणाशी? तू प्रयत्नच केले नाही तर कसा जमे? नाही करायचं तर मला कुठलाही प्रयत्न. ती वाटते मला पाणी
वर्षांचा असेल. तुमचं सुखी त्रिकोणी कुटुंब होत. माझी आई, बाबा आणि मी. आई बाबांशिवाय ना माझं पाणी घालायचं नाही. अचानक आमचं घर बदललं. आई बाबा माझ्यापासून शक्य तितक्या दूर राहायला लागले. माझ्याशी जेवढ्यास तेवढं बोलायला लागले. आईच्या जेवणात तो प्रेमाचा हात उरला नाही. मायेचा ओलाव माझ्या इवल्याच्या नजरेलाही करणारा बदल होता का तो? एक दिवस अचानक आजीच्या घरी टाकून तो का अमेरिकेला निघून गेली. कायमच जस जसं वाढायला लागलं तस तसं कळायला लागलं. त्यांना भरपूर पैसे कमवायचे होते. माझीच काय एकमेकांची अडचण व्हायला लागली. त्यांना म्हणजे वरून वरून जरी आमचं घर सामान्य दिसत होत ना तरी ते तसं कधीच नव्हतं. सत्ता मासाचा गोळा एखाद्या कुमार सारखा त्यांच्या प्रकटीच्या मध्ये येत होता. आणि त्यांनी तो आणि त्यांनी हा ट्यूमर त्यांच्या वाट्यातून कायमचा दूर लोटला. प्रेमाची मनी ऑर्डर यायची ना मला. आणि त्यासाठीच माझा संभाळी वरच्या कुत्र्या मंदिरात आणि जास्त किंमत देणार करू. मग मी ठरवलं लांबच राहते ना माणसांपासून. मी बाबांच्या प्रगतीच्या मध्ये जसं आम्ही आलो तशी माझ्याही प्रगतीच्या मध्ये माणसं येतील हे अगदी पक्क ठरवलं मनाशी. मी आई बाबांचा स्कूल का उठवे. माझं काय चुकलं यार सांग ना. तिनं मलाच खेळणं बनवलंय. ती लहानपणा पासून आणि आता हे स्वप्न कसला घसरून घेणार कोणावर. नियती चुडूपत नाहीये का माझ्यावर. माझ्याच वाट्याला का काय सगळं. मी कोणाचं असं काय वागड केलं. माझ्या वाट्यानं का त्यालाच नाही का सहन करू शकत आहे. आता थकलोय आभार बघत. अरे नुसतं बघत नाही सगळे